पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वनकुटे गावातील विकास कामांचा शुभारंभ राज्याचे नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन या विभागांचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वनकुटे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आणि आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक ऍडव्होकेट राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी रस्त्यांची निर्मिती, पाणी पुरवठा, लोकांचं आरोग्य या महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत आमदार निलेश लंके करत असलेल्या समाजकार्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी कौतुक केलं. सोबतच पारनेर तालुक्यात 33-11 केव्हीचं सबस्टेशन पुणेवाडी इथे मंजूर करण्यात आलंय. तसेच 33-11 केव्ही आळकुटी इथे अतिरिक्त 5 MVA सबस्टेशन निलेश लंके यांच्या पाठपुराव्यानं मंजूर करण्यात आल्याचं सांगत तनपुरे यांनी लवकरच या सबस्टेशनची निर्मिती करून लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असं म्हटलंय. आदरणीय लंके साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे सुमारे 5-6 किलोमीटर 5-6 कोटी रुपयांच्या कामाचे आपण उद्घाटन त्या ठिकाणी केलेले आहेत. आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राहुलजी, मगाशी आता बरेच वक्त्यांनी तुमच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीबद्दल बरीच चर्चा नेत्यांनी देखील टिप्पणी केलेली आहे. मी खरं आता माझ्या मतदारसंघातली आमच्या राहुरी तालुक्यातली 2-3 गावं ही नदीच्या इकडची आहेत आणि मला कायम तिकडं गेलं की इकडनंच जावं लागतं आणि कायम मी गेलो की दुपारचं जेवण आमचं वावरत जांभेला असतं. मासे बिसे आमचे लोक खायला घालतात. नंतर संध्याकाळी मात्र राहुलजींकडं त्या ठिकाणी चहा घेतल्याशिवाय मला जाता येत नाही, बॉर्डर क्रॉस करता येत नाही. आणि अत्यंत खरं हसतमुख व्यक्तिमत्व आहे. कायम कधी बघितलं की चेहऱ्यावर मला कधी आतापर्यंत टेन्शन दिसलं नाही. कायम त्यांना बघितलं की माझ्या मनातलं काही टेन्शन असेल तर दूर होतं. इतकं हसतमुख व्यक्तिमत्व आणि गावचं लोकनियुक्त सरपंच पद तुम्ही ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काबीज केलं, आता तुमच्या दोघांच्या हातात तिकीट वाटवत तुम्ही आमदार आहात, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, पण मी एक मित्र म्हणून आणि शेजारच्या तालुक्यातलं त्यांचं काम बघितलंय. आता बाकीचे मला घोड्यांचा काही परिचय नाही तुमच्या बाकीच्या जिल्हा परिषद गटातल्या, पण हा घोडा मात्र लंबी रेसचा घोडा आहे. मी या ठिकाणी तुम्हाला दोघांना शिफारस त्यांची करतो. कदाचित परीक्षण करावं लागले तर करेल मी. आमचे बाकीचे लोक पण त्या ठिकाणी करतील, मला काही बाकीच्या घोड्यांची काही कल्पना नाही. बाकी दरम्यान या विविध विकास कामांच्या शुभारंभ आणि राहुल झावरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह वनकुटे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. दरम्यान लोकनियुक्त सरपंच झावरे यांनी वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही न मागता आपल्या गावातील आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विभागाकडून देण्यात येणाऱ्या आवास योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती मंत्री तनपुरे यांच्याकडे केली. हा वाढदिवस आणि विविध विकास कामांचे उद्घाटन आपण पाहिले असेल. 5 कोटी 80 लाख रुपयाचं विकास कामाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. आमदार निधी असेल, 50-54 असेल, बजेटचे कामं असतील, ग्रामपंचायतचे काही कामं असतील, त्या भव्य अशा उद्घाटनाचा योग प्राजक्त दादांना आला. मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला पण प्राजक्त दादा आले होते, ते पण अचानक सरप्राईज भेट होती आणि ह्या वर्षी पण आले हे मी माझं भाग्य समजतो. आपण पाहिलं असेल माझं वनकुड्यात एकच घर आहे. माझ्या घरात फक्त 7 मतं आहे. मला गावाने 2012 ग्रामपंचायत सदस्य केलं. मी एकटाच ग्रामपंचायत सदस्य झालो. माझा पूर्ण पॅनल पराभूत झाला. त्यानंतर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला लोकनियुक्तीला मी लोकनियुक्त सरपंच पदाला उभा राहिलो. गावाने भरभरून प्रेम दिलं. 600 मतांनी मी विजयी झालो आणि हे विजयाचं सर्व श्रेय माझ्या तरुण मित्रमंडळी सर्व माझ्यावर प्रेम करणारे आणि लोकनेते आमदार साहेबांवर खरोखर प्रेम करणाऱ्या एक कार्यकर्ता म्हणून पहिला पारनेचा लोकनियुक्त सरपंच म्हणून मी निवडून आलो. मी ज्यावेळेस सरपंच पदाला उभा होतो आणि आमचे त्यावेळेस जिथे आमदार होते त्यांच्याकडे आशीर्वाद मागायला गेलो. म्हणलं 2 दिवसांनी फॉर्म भरायचा आहे, साहेब काय करू. ते म्हणलं असं कधी झालं का, परगावचा माणूस दुसऱ्या गावात सरपंच झालाय. मी म्हणलं साहेब सगळा पॅनल तयार झालाय, बाशिंग बांधले आणि जर मनपात उभा नाही राहिलो तर लग्नाचं वाटलं होऊन जाईल, सगळा पॅनलचं वाटलं होईल, तुम्ही मला आशीर्वाद द्या. हे म्हणले मी कधी पडाच्या बाजूला आणि भुक्याच्या बाजूला जात नाही, पण मी त्यावेळेची घटना फक्त आमदार लोकनेते निलेश लंके हे माझे भाऊ आहे फक्त मी त्यांच्या कानावर सांगितली.
की नेताजी अशी अशी घटना झालेली आहे, ते म्हणजे मूठ पक्की आहे, ही मूठ काही सोडू नको, गावात काही चर्चा करू नको, गावात जर आता तू चर्चा केली तर लोकांचं निगेटिव्ह वातावरण होईल, तुझा पॅनल पडून जाईल, तू म्हणाल मला आशीर्वाद आहे, त्यावेळेच्या आमदारांचे आशीर्वाद आहे आणि सर्व पॅनल निवडून आला आमचा, मी बी 600-650 मताने निवडून आलो. त्यास राज्यमंत्री तनपुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सोबतच तनपुरे बोलताना म्हणाले, माझ्या राहुरी मतदारसंघातील वावरथ जांभळी गावाकडे जाताना मला वनकुटे मार्गे जावं लागतं, त्यामुळे आमचे मित्र राहुल झावरे यांच्याकडे भेट दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या राहुल झावरे यांच्याकडे बघितल्यानंतर आपलाही ताणतणाव जात असल्याचं तनपुरे यांनी स्पष्ट केलं. राहुल झावरे लंबी रेस का घोडा आहे असं म्हणत त्यांच्यावर आमदार निलेश लंके भविष्यात मोठी जबाबदारी नक्की देतील आणि एक मित्र म्हणून मी त्यांची शिफारस करतो असंही म्हणाले. राहुल ने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन मागण्या केल्या. एक मागणी केली ती या गावच्या PPCV सबस्टेशनची केली. मगापासून प्राजेदादा मला सांगत होते की या गावच्या लोकांचा संबंध जास्त पारनेरला कमी आणि राहुरीला जास्त आहे, म्हणून ते भाषणाला उठायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ते या गावावरचं जे बोलण्यातून त्यांचं प्रेम आहे त्यावरनं ते 30-30 किवी तुम्हाला देऊन टाकते. दुसरी मागणी तुम्ही केली गावडे साहेब जिल्हा परिषदेची तिकिटाची, आता ते लंके साहेब ठरवणार आहेत, पण तुमचं आणि लंके साहेबांचं जर प्रेम बघितलं तर तुम्ही काय ठरवून मागणी करायला लावली का काय ह्या कार्यक्रमात, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. कारण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेला लंके साहेबाला बोलायचं असतं त्यावेळेला आमच्याकडे सिंगल लाईन कॉन्टॅक्ट आहे, ते म्हणजे ऍडव्होकेट राहुल झावरे. लंके साहेबांना शोधायचं असलं फोन लागला नाही की आम्ही एक लंके साहेबाच्या खालीच नंबर सेव्ह केला, राहुल झावरेंचा फोन लावला का तातडीनं संपर्क होतो. एवढे तुमचे आणि नेत्यांचे प्रेमाचे संबंध आहेत आणि ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेत. मी जास्तीचं भाषण करणार नाही, पण नेत्यांचं काम जसं पहिलवानांनी सांगितलं की त्यांना करुणा केसरीने सन्मानित केलं, तसं त्यांचं काम हे संबंध महाराष्ट्र नाही देश नाही तर विदेशातून देखील लोकांनी त्याचं कौतुक केलं, लोकांनी त्याला करोना सेंटरला पैसे पाठवले. आणि आम्ही ज्या वेळेला करोना सेंटरला दादा प्राजेदादा पहिल्यांदा आलो तर आम्हाला मास्क काढायची भीती वाटायची, पण नेत्यांचा आग्रह की तुम्ही करोना सेंटरला आलंच पाहिजे, मी म्हणलं येतो. त्यांचा बाबू ड्रायव्हर तो म्हणायचा जायचंय का, मी आता नेत्यांचा आग्रह आहे, तिथं गेलो म्हणलं आपण लांब लांब थांबू आणि त्यांना भेटून येऊ. लांब लांब थांबायच्या हिशोबाने गेलो, दोन मास्क लावले होते, नेत्यांनी पहिलं काम काय केलं तर आमचे मास्क काढून टाकले. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.